व्यवस्थित काय बनवलेस रे? अरे कॉलेजचा सायन्स प्रोजेक्ट आहे, ते सावलीचा घडा बनवायला सांगितलंय रे. म्हणजे? अरे म्हणजे ह्याच्यावर बघ, आता ह्या पेन्सिलवर लाईट पडला ना असा, ह्याची सावली ज्या नंबरवर पडेल तेवढे वाजले असं समजायचं. पूर्वीच्या काळी माहितीये त्या अशी घड्याळ होती. तुला सांगतो, आमच्या कॉलेजच्या ग्राउंड मध्ये ना नारळाचं असं सरळ झाड होत आणि त्याच्या भोवती असं राऊंड केलेला आणि घड्याळाचे आकडे होते. हा करेक्ट, असंच असत. हा अरे फक्त झाडाची सावली नाही, म्हणजे माणसाची, बिल्डिंगची, कशाची सावली वापरून असं घड्याळ बनवता येत. हा त्यात काय एवढंच रे, सावली सगळ्यांचीच पडत असते. नाही नाही, सावली सगळ्यांची पडत नाही. भूताची, हडळीची, चिटकिणीची सावली कुठे पडते? कशाला घाबरवलं त्यांना रे? कशाला काय, कधी खेळायला देतात काय? बॅट माझी, बॉल माझा आणि दादागिरी यांची. चला त्या निमित्ताने तरी खेळायला देतील. चिटकीन, हडळ, भूत यांची तर सावली पडत नाही, तर मग भानूची सावली पडते की नाही ते बघावंच लागणार. दचकाला काय झालं? काय नाही, ते सावली. सावली बघून का घाबरलीस? काय नाही ग, असच. बरं तू चल माझ्या बरोबर. कुठे? मैत्रिणीकडे जायचंय माझ्या. अगं थांब सोबे, नको, मी येत नाही. अगं आत्ता म्हणालीस तर येतेस म्हणून. नाही ग, मला कंटाळा आलाय. आई पण नंतर म्हणू नको, मी विचारलं नाही म्हणून. नाही तू परत कधी येणार? संध्याकाळी. संध्याकाळी म्हणजे त्या दोघांना रान मोकळत? झाला का तुझा पुन्हा सुरू? हा अगं तसं असतं, तर भानू जेव्हा नव्हती तेव्हा मोन्याकर रडत बसला होता का? बघितलंस का त्याला तू? ती म्हणाली ना की तिच्या मामीची तब्येत बरी नव्हती म्हणून. मला तर वाटत ना तुझ्या त्रासाला कंटाळून गेली असेल. शोभे मी ना दुनिया बघितले, या चेटकीने ना खाल मुंडी पाताळ धुंडी असतात. हा तू खुश झालीस ग एक नवीन साडी दिली म्हणून. अच्छा, म्हणजे मला साडी दिली आणि तुला साडी दिली नाही म्हणून तुला राग आला ना? कुठला विषय कुठे नेतेस तू? मी आई आहे तुझी, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते. हो ना? मग मी आता जाते, माझ्या काळजी पोटी ना तू त्या दोघांवर लक्ष ठेव. हा आले मी. तिच्यावर तर लक्ष्मी ठेवणारच ग. राहुल ऐक ना. हा बोल ना. ऐकतो. माझं डोकं दुखतंय रे. हा डोकं दुखतंय. मग दाबून देऊ का आता? नाही, त्यापेक्षा औषध घेऊन ये जा. अंजू अगं मी लई महत्वाचं काम करतोय दिसतंय ना, आणि मेडिकल जवळ आहे का आपल्याकडे? तूच सांग. तू एक काम कर ना, खाली जा आणि लीलावती मशीन कडून औषध घे. आपल्या चाळीतलं एकमेव मेडिकल आहे ते. हा लीलावती मेडिकल. चालतं बोलतोय. तू सगळं माझ्या मध्येच घे. म्हणजे ठीक आहे, मी जाते मी जाते. मला पाणी पण भरायचंय, सगळं मला करायचंय. तुला ऍसिडिटी होऊ दे, मग मी बघते. अंजू ऍसिडिटी मालक. हो शोभा ते कुठे गेले? शोभा तिच्या मैत्रिणीकडे गेले. कधी येणार? संध्याकाळी. बरे, तुमच्या डोक्याला ताप नाही म्हणजे. अहो तसं नाही हो, शोभा नसली ना तर असं घर खायला उठत मला. मालक, तुम्हाला त्यांची आठवण येते का? हो
मग त्यांना फोन कर ना. नाही नाही, आता फोन केला तर शोभाला आवडणार नाही. नको. मालक मला सांगा, शोभा ते तुम्हाला ओरडतात, तुम्हाला वाईट नाही वाटत? वाटत वाईट, पण म्हणजे ती मला ओरडते म्हणून नाही वाईट वाटत. माझ्यामुळे तुला त्रास होतो ना म्हणून वाईट वाटत. पण सवय झाली होती तिच्या ओरडण्याची. एखाद दिवशी नाही ओरडली ना तर चुकल्या चुकल्यासारखं होत. हो ना, मीच मुद्दामून चुका करतो. मग शोभा ओरडते, मोन्या हे कर, मोन्या ते कर. बरं वाटतं, इतक्या वर्षांची सवय आहे ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्यांच्या बरोबर ना सावली म्हणून फिरत जा. हो, सावली म्हणून फिरतो तिच्या बरोबर, घरातली काम कोण करणार? अहो म्या आहे ना, म्या कशाला आहे, म्या करत जाईन. नाही नाही, म्हणजे माझा संसार मला जादूने नाही करायचा. आणि हे संसार चालवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायला लागतात ना, त्या स्वतः करण्यातच गंमत आहे. मालक तुम्ही ना सगळ्यांपेक्षा लई वेगळे आहात. बरं आठवलं, अहो पाणी भरायचं राहिलंय. संध्याकाळी शोभा आली आणि तिने बघितलं ना पाणी भरलेलं नाहीये, तर जाम ओरडेल मला. मी थांबा थांबा, म्या भरते. नको नको. मालक, म्या जादूने नाही भरणार, म्या स्वतः खाली जाईन आणि भरीन. बर. किती उशीर उभारायचं मी असं? हा, कधी भरायचा तुझा तो अंडा? उचल पाणी. सकाळी सकाळी मी कुणाचा खोवाड बघितलं कुणा असतो. तू तू माझ्या मागे काय करते? दिसत नाही तुम्हाला, मी आधी पाणी भरायला आलीये. तूच केलंस ना हे सगळं? हा, मला छळण्यासाठी करतेस ना? म्या काय केलं? म्हणजे म्या काय केलं? तूच पाणी घालवलंस ना? मला माहितीये ग, तूच करतीस ते. एकदा ती माझी मोहिनी सापडते ना, बघ कस करते तुला. कोण मोहिनी? हा, ते तुला काय करायचंय आणि तुला काय म्हणून सांगू? हा, असे ऐका ना, ते तुमच्याकडे डोकेदुखीवर औषध आहे का? तर माझं डोकं उठायची पाळी आली. काय झालं मावशी? काय होणार, चटकिनीने पाणी घालवलं ना. आणि कशाला घेऊन आलीस ती एवढीशी कळशी? पाणी गेले तर तसंच जावं लागणार आहे. जा मावशी. काय? पाणी तर आहे. काय सांगते तू? भानू पाणी भरते. चटकिनीने ना मी पाणी भरायला गेल्यावर पाणी घालवलं, माझी बादली अर्धवट ठेवली. मावशी. काय? चष्मा लावा, तुमची बादली पूर्ण भरली. काय मावशी, एकदा म्हणतात पाणी गेलंय, एकदा म्हणतात बादली अर्धवट आहे. काय चाललंय तुमचं? बरं ते जाऊ द्या, तुम्ही ते औषध देताय ना? नाही देणार. प्रत्येक गोष्टीला माझ्या हसते ना. जा. तुमच्याकडून कसली अपेक्षा करणं चुकी. मग करू नको ना, तू जा. ठीक आहे, जाते. मतलबी मेली. मी नाही म्हटल्यानंतर गेली चटकेनीकडे. भुताची हडळीची चिटकिणीची सावली कुठे पडते?
मावशी काय नाही अंजे, मला ना तुला काहीतरी सांगायचं, म्हणजे मला सगळ्यांनाच काहीतरी सांगायचंय. सगळ्यांना जरा गोळा करशील तू? मला महत्वाचं सांगायचंय. हो का? ठीक आहे, सगळ्यांना गोळा कर. जहाँ चलेगा मेरा सायर सुख दुख. काय झालं? म्या ना मावशींची जरा मजा घेतली. तुम्ही कशाला सासूबाईंना त्रास देता उगाच? कशाला म्हणजे? म्या मोहिनी असताना त्यांनी तुम्हाला किती त्रास दिलाय ना, म्या बघितलं आहे. पण जाऊ दे ना, आता झालं गेलं विसरून जा, सोडूच द्या. बर, मी जरा खाली जाऊन येतो. कुठं जाताय? त्या सुया संपल्यात घेऊन येतो. हा अहो म्या, हाय ना, तुम्ही कशाला जाताय? म्या आणून देते तुम्हाला. नको. अहो असं नुसतं बसून राहिलो ना सारखा मी, तर कुठे निघतोच? आता काय बी नाही होणार. म्या हाय ना पुन्हा तेच. नाही नाही, मी जाऊन येतो खाली. अहो त्यानिमित्ताने जरा पाय मोकळे होते, मी येतो. मी आजपर्यंत सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते ना की भानू चेटकिन आहे, भानू चेटकिन आहे, पण तुम्ही कोणीच ना माझ्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. ओ मावशी, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? नाही म्हणजे कसं सिद्ध करणार आहे आम्हालाही कळू दे ना. भानूला खाली बोलवा तुम्ही आणि बघा, चेटकिनीची ना सावली कधी पडतच नसते. मोहन बरं झालं तू आला. अरे या मावशी बघ ना, भानू बद्दल काय काय बोलतायत. काय काय झालं काय? अरे मोहन्या काय झालंय? मावशींचं असं म्हणणं आहे का भानू आहे ना भानूची सावली पडत, ती आपल्यासारखी माणूस नाही, चेटकी नाही, चेटकी. असं मावशींचं म्हणत आहे, पण माझा याच्यावर बिलकुल विश्वास नाही. माझा पण विश्वास नाही. जोपर्यंत मी भानूला बघत नाही ना. काय म्हणजे मावशी जे बोलत आहेत ते खरं आहे, ते मला पटत नाही. भानूची सावली बघत नाही तोपर्यंत काय माझा याच्यावर विश्वास नाही अजिबात. अरे पण आपण जिच्याबद्दल एवढी चर्चा करतो ती कुठे? हो भानू कुठे? भानू भानू कुठे? तिला खाली कशाला? आवाज देतील ना त्या, देते ना आवाज. ए भाने, भाने काय खाली ये? काय झालंय? खाली ये ना, मग कळेल तुला. सगळ्यांसमोर तिचं कस पितळ उघड पडते बघ आता. मावशी प्लीज, भानूच्या मनाला लागेल असं काही बोलू नका. वाटलंस मी तिच्याशी एकांतात बोलून घेऊ का? नाही नाही, तू नको, तू नको. जे काय व्हायचं सगळ्या समोर होऊ दे. तुला म्हणाले होते की नाही मी, एक ना एक दिवस तुला मी या चाळीतून हाकलून लावणार म्हणून. तो दिवस आज आलाय. मला कळेल का नक्की काय झालंय ते? मावशी म्हणतात तुझी सावली दिसत नाही आणि तू चेटकी नाही. अरे बापरे, माझी तर सावली दिसत नाही, आता काय करू म्या? तू चेटकीन आहेस हे आज सगळ्यांना कळणार. ओ मावशी, सारखा भानूला चेटकीन चेटकीन म्हणत जाऊ नका. हो तू घबरे, चेटकिनीला चेटकीन म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं? एक मिनिट, मी काय म्हणते आपण एकदा बघूया ना मावशी बोलतात ते कितपत खरं आहे. भानू खाली ये उन्हात. हो एकदा बघूया ना खरंच तुझी सावली पडते का नाही ते. खाली ये.
अगं खाली ये ना. म्हणाले होते की नाही भानू चटकिने. आता बघा स्वतःच्या डोळ्यांनी, इतके दिवस तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवत नव्हता ना, आता बघा. हो मावशी, मला भानूची सावली दिसते. ए मज्ञा, जरा नीड बघ कुठे दिसते तिची सावली. ते बरोबर आहे, तुम्हाला दिसणारच नाही. मग अशी नळाला पाणी होत तर म्हणाल पाणी नाही, बादली पूर्ण भरलेली तर म्हटलं बादली भरलीच नाही. हा का मावशी, मावशी तुम्ही तुम्ही एक काम करा, तुम्ही ना डॉक्टर कडे जा, नजर कमजोर झाली तुमची. मग बिचारा भानू बद्दल काहीतरी बोलत असतात, आप पसरवत असतात. तू चल अंजू, चल जाऊया, कुठं नाती लागा त्यांची, चल तू. मावशी तुम्हाला भानू आवडत नाही माहिती आम्हाला, पण उगाच असं काहीतरी करू नका हो, यांना आता भात लावायचं राहील. माझी नजर ना चांगली शाबूत आहे, हा तिची सावली पडतच नाहीये. हो मावशी, आता मी फसणार नाही, उगाच व्यायाम सोडून आलो. नाही तर काय, मी पण माझी सगळी कामं सोडून खाली पडत होती. चला चल चल ग. मी ना तुला सोडणार नाही. बरोबर म्हणत होत्या, परी ती सावली नाही पडत. मी जेव्हा भानू झाले ना तेव्हा सावली तयार करायची विसरून गेले. पण मग आता कशी काय सावली पडली? ते म्या जादूनी केलं. हा पण एक घोळ झाला होता. काय अहो, तुमची सावली उलटी पडत होती. बघा ना, माझी या बाजूला पडते, तुमची त्या बाजूला. हे सगळे सावली बघण्यात गुंग होते म्हणून कोणाच्या लक्षात नाही आलं. लक्षात आलं असत तर मालक पुन्हा असं नाही होणार. नाही